गायत्री. हॅलो. तुझी पहिलीच फिल्म आहे बबन. हो. तू मगाशी कास्टिंगचं काहीतरी सांगत होतीस की तुझं कास्टिंग रस्त्यावर झालं. नक्की काय प्रोसेस होती ती? ती म्हणजे इट वॉज समथिंग लाईक की मी माझ्या फ्रेंड्सबरोबर मूवीला चालले होते आणि आम्ही बाय वॉकिंग चाललो होतो आणि मम्मी आणि मी जरा बाहेर आलो होतो. सो तिथे म्हणजे माझ्या घराच्या अलीकडे सर थांबले होते, म्हणजे अख्खी टीम थांबली होती आणि त्यांनी मला तिथे बोलताना पाहिलं मम्मासोबत, माझ्या फ्रेंडसोबत, काकीसोबत. आणि माझे जे बोलण्याची लकब आहे किंवा जशी मी बोलते चालते किंवा माझे जे काय हावं तर मला माहीत नाही त्यांनी काय काय ऑब्झर्व केलं. त्यांना सगळं ते पटलं म्हणा किंवा त्यांना जे पाहिजे ते भेटलं आणि मग त्यांनी मला भरपूर वेळ असं ऑब्झर्व केलं. मी जवळपास एक बऱ्याचशा अंतरापर्यंत गेले ते ऑब्झर्व करत राहिले मी चालत. मग मी खूप लांब पोचली होते आणि त्यांनी टीममधले एक ह्यांना पाठवलं माझ्या पाठीमागे आणि मग मला सांगितलं की असं असं आहे तसं म्हणजे बोलून घेतलं रात्र. आणि मग ते झाल्यानंतर आधी मला वाटलं की अरे मूवी आहे, फीचर फिल्म आहे आणि रस्त्यावरती कास्टिंग होणं शक्यच नाही आहे, असं कसं होईल. आणि मग थोडंफार आधी ओके ओके चाललेलं. पप्पा नाही माझ्या, मी पप्पा असं असं झालं आहे काय ते बोलले की रस्त्यावरती कास्टिंग कुठं होतं का, म्हटलं की हां ते पण आहे. मग नंतर सरांनी मला कॉन्टॅक्ट वगैरे केला होता आणि मग नंतर कॉन्टॅक्ट झाला, आमची मीटिंग झाली आणि मग नंतर पडलं की अरे हां ठीक आहे, म्हणजे क्वाडा आधी ह्यांनी मूवी केलेला आहे सरांनी, त्यांना आधी पुरस्कारही आहे. आणि मग नंतर पटलं की ठीक आहे आपण आता मूवी करतो. तर हळूहळू प्रोसेस चालू झाली, मीटिंग झाल्या, ऑडिशन्सही झाली त्यानंतर आणि मग हळूहळू पुढे प्रोसेस वाढत गेली आणि मी शेवटी फायनली मूवी झाला आज. तुझा कसा होता पहिल्या फिल्मचा अनुभव? पहिली फिल्म होती सगळ्यात महत्त्वाचं, मी नॉन ॲक्ट्रेस, माझं मी एक प्लेअर आहे, बास्केटबॉल प्लेअर आहे. सो ॲक्टिंगचं आणि गेमचं एक खूप वेगळं हे आहे, वेगळा स्टेज आहे दोन्ही पण. आणि ॲक्टिंग काय असती हे आधी माहिती नव्हती, कारण स्कूलमध्ये म्हणा कॉलेजमध्ये म्हणा कधी स्टेज परफॉर्मन्सही केलेले नाही आहेत. रादर होता एक डोक्यामध्ये की हां ॲक्टिंग करायची पॅशन म्हणून होती, पण हळूहळू जसं कळत गेलं की हां हे म्हणजे भाऊसाहेब सॉरी भाऊराव शिंदे भाऊराव कराडे जे आहेत ते मला एकदम फ्रेंडली झाले माझ्याशी. एक मित्र कसा सांगतो की भाऊ कसा सांगतो बहिणीला सांगतो की असं कर असं चांगलं वाटणार आहे खूप तसं कर, खूप सांभाळून घेतलं, खूप समजून घेतलं आणि खूप त्यांनी एक चांगल्या फ्रेंड म्हणून की घरातले कसे असतात की असं कर ना बाळा तसं करा तसं ते सांगत होते. थ्रूआउट मला त्यांनी कधी असं ओरडले वगैरे, कारण असतं की डायरेक्टरचं हां असं झालं पाहिजे. भरपूर त्यांचे रूल्स कधी नव्हते, ते त्यांनी असं एक चौकट कधी बांधली नव्हती की या चौकटीत राहून कर म्हणून काही. सो थ्रूआउट एक्सपिरियन्स वॉज लाईक टू मच फनिंग लविंग होता आणि खूप शिकण्यासारखं भेटलं. सो दॅट वॉज थिंग झालं. आज तुझी आता पूर्ण फिल्म तयार झाली आहे, तुझं काय भावना आहे त्यावेळेला? स्वतःला मोठ्या पडद्यावर बघताना आज मी स्पीचलेस आहे की असं जेव्हा पहिल्यांदा साज हे गाणं आलं होतं ना, डोळ्यातनं फक्त पाणी होतं दिवसभर माझ्या मम्मीच्या घरातल्या सगळ्यांच्याच, की नसतं ना असं काही डोक्यात की आपण अचानक ॲक्ट्रेस होऊ, आपण अचानक स्टार होऊ, म्हणजे रात्री कोणी स्टार होतं का असं झालं. आणि आज खूप भारी वाटतं आहे की हां काही नाही पण थोडंतरी आपलं आहे, जे शिकवलं जे त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे केलं आणि ओव्हरऑल म्हणजे की जे काय केलं आहे ना त्याच कुठेतरी सगळ्यांना आवडतं आहे, सगळ्यांचा सपोर्ट येतो आहे, गाण्यामध्ये भरपूर व्ह्यूज आलेत. सो भारी वाटतं आहे की आय एम स्पीचलेस रादर, शब्द सुचत नाही की काय काय सांगावं, पण खूप भारी वाटतं. थँक्यू सो मच गायत्री, तुला ऑल द बेस्ट.